बस बसते आपली इंजक मध्ये चालू होत असते मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परवा 29 तारखेला एक करोनाचा रुग्ण तडफडून व्हेंटिलेटर नसल्यामुळे वारला. मग ही एकच परिस्थिती नाही, आपण जर पाहिलं तर अनेक रुग्ण बीड हॉस्पिटलमधून औरंगाबादला पुण्याला स्वतः निघून गेलेले आहेत. आज ही तीच परिस्थिती. याचं कारण असं की तिथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीयेत, रुग्णांना औषधोपचार नाहीत, स्वतः सीएस त्यांच्या कार्यालयामध्ये तिथं बसत नाहीयेत, डॉक्टर सुद्धा तिथं जात नाही. स्वतः सीएसनी गेल्या 4 महिन्यात फक्त एक वेळेस व्हिजिट केलेली. करोडो रुपये अशा व्हेंटिलेटरसाठी, औषधोपचारासाठी, वेगवेगळ्या सुविधेसाठी तिथं दिले गेलेले आहेत. परंतु या सगळ्यांचा उपयोग, म्हणजे आम्ही आमदार निधीमधून सुद्धा पैसे दिलेले आहेत, पण फक्त यांना भ्रष्टाचार करण्यात आणि पैसा खाण्यामध्ये आणि वरिष्ठांच्या पुढं पुढं हांजी हांजी करण्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे. आणि म्हणून यामुळे हे असे रुग्ण आता दगावत आहेत. जनरेटर जर लावू शकलं असेल, लाईट नाही, जनरेटर लावत नाही, काही यांचं बात लक्ष नाही. म्हणून या सगळ्याची तक्रार मी आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांकडे केली होती. त्यांनी कारवाई करू म्हणून सांगितलं होतं, पण दुर्दैवाने तिथल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे बहुतेक दबाव त्यांच्यावर आहेत आणि त्यामुळे ते कारवाई त्यांना करत नाहीत, त्यांना निलंबित करत नाहीत, त्यांची साधी बदली सुद्धा करत नाही किंवा चौकशी सुद्धा करत नाहीत. आणि यामुळं, यांच्या हलगर्जीपणामुळं रुग्ण नेहमी दगावायला लागलेत. तो व्हिडिओ मी पाहिला, तो व्हिडिओ आहे परवाच्या दिवशीचा. त्यावेळेस त्या व्हिडिओ जर आपण बघितला तर लाईट आहे, आजूबाजूचे व्हेंटिलेटरचा आवाज येतो आहे, पेशंटच्या हालचालीमुळं म्हणा किंवा याच्यामुळं कनेक्टरचा इश्यू झाला होता. तोही अर्ध्या मिनटामध्ये माझ्या या सिस्टर भगिनी तिथला चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी तो दुरुस्त करून त्या व्हेंटिलेटर सपोर्टवर पेशंटला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर 24 तास पेशंट त्याच व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होता. दरम्यानच्या काळामध्ये अर्ध्या मिनटासाठी ऑक्सिजन सिलेंडर आणून ऑक्सिजन सप्लाय पण केलेला आहे. आणि तो रुग्ण 23 तारखेपासून माझ्याकडं शरीक होता. 23 तारखेची पहिली टेस्ट जी होती RT-PCR ती निगेटिव्ह आली होती. काल अत्यवस्थ झाल्यानंतर परत दुसरी टेस्ट करण्यात आली, ती अँटीजेन टेस्ट केली गेली, तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि दुर्दैवानं काल रात्री त्यांचा मृत्यू झालेला आहे. काय सांगाल सर, नेमकं तिथं काय सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातात आणि काही अभाव आहे का? आपल्याकडं ऑक्सिजन कंटिन्युअस मेंटेन केलं जातं, ऑक्सिजन दिलं जातं, व्हेंटिलेटर्स आपल्याकडं आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत, जनरेटरचा बॅकअप आहे आपल्याकडं, 24 तास लाईटची व्यवस्था आहे. पण हा जो व्हिडिओ आहे तो 2 दिवसापूर्वीचा आहे आणि त्याच्या